माननीय राष्ट्रपति और माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू जी, माननीय राज्यपाल श्री रमेश बैस जी, केंद्रीय मंत्री आदरणीय श्री नितिन गडकरी जी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी, विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, सर्व विद्यार्थी, सर्व विद्यापीठाशी संबंधित आणि विद्यापीठावर प्रेम करणाऱ्या भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम इस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालय के एलुमनाई के नाते मैं भारत की माननीय राष्ट्रपति जी का यहां पर बहुत बहुत स्वागत करता हूं और उनको धन्यवाद भी देता हूं कि उन्होंने इस हमारे विश्वविद्यालय में इस कार्यक्रम को स्वीकृति दी। आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाचा दिवस आहे की महामहिम राष्ट्रपती महोदया आपल्या या समारंभाला या ठिकाणी उपस्थित आहे। विशेष रूपाने आज या पदवीदान समारोहामध्ये ज्यांना या ठिकाणी पदवी मिळते आहे हे सर्व लोक अत्यंत सौभाग्यशाली आहेत की प्रत्यक्ष महामहिम राष्ट्रपति आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आपल्याला ही पदवी प्राप्त होते है। या निमित्ताने आपल्या सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण झाले, शताब्दीचा कार्यक्रम आपण मागच्या काळात माननीय उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पाडला आणि मला असं वाटतं की आता 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर नवीन आव्हानांचा सामना करण्याकरता आपलं विद्यापीठ या ठिकाणी पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। आज आपण पाहतो की आपला देश अतिशय वेगाने प्रगती करतोय। आज आपण जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आणि 2030 सालापर्यंत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपला भारत देश असेल। आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात ही जी काही देशाची वाटचाल चाललेली आहे, एका आर्थिक महासत्तेकडे आपण ज्या प्रकारे मार्गक्रमण करतोय त्यामध्ये सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असणार आहे तर तो आमच्या विद्यापीठांचा असणार आहे। कारण कुठल्याही अर्थव्यवस्थेला किंवा कुठल्याही व्यवस्थेला विस्तारित होण्याकरता सर्वात जास्त आवश्यकता असते ती मानव संसाधनाची। ते मानव संसाधन आज आपल्या देशामध्ये ज्या प्रकारे आपण तयार करतो आहोत हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि केवळ मानव संसाधन नाही तर गुणात्मक अशा प्रकारचं मानव संसाधन हे तयार करणं ही आता काळाची गरज आहे। ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात आज देशामध्ये बदल घडतायत, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी नवनवीन त्या ठिकाणी बदल घडवते, या सगळ्या बदलांना अनुरूप अशा प्रकारचं मानव संसाधन, जागतिक दर्जाचं जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान वापरू शकेल अशा प्रकारचं मानव संसाधन हे तयार करण्याची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की तेच काम आपल्या विद्यापीठाला देखील या ठिकाणी करायचंय। शेवटी आपण जगाच्या पाठीवर सगळ्या प्रगत देशांमध्ये बघितलं असेल तर त्या सगळ्या देशांमध्ये तिथली तिथली विद्यापीठं ही खरी संशोधनाची केंद्र आहेत, ही इनोव्हेशनची केंद्र आहेत, ही पॉलिसीची केंद्र आहेत आणि तीच जबाबदारी आज आपल्या सर्वांवर या ठिकाणी निश्चितपणे आलेली आहे। आणि एका गोष्टीचा उल्लेख निश्चितपणे मी या ठिकाणी केला पाहिजे की नागपूर विद्यापीठ आमचं जे आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, याचा एक फार मोठा इतिहास राहिलेला आहे। अनेक महनीय व्यक्ती या विद्यापीठाचे
विद्यार्थी राहिलेले आहेत, इथले स्नातक राहिलेले आहेत, त्यामुळे आता एक नवीन संधी आमच्या येणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. नवभारताच्या निर्मितीमध्ये सहभागी होण्याची संधी ही आता आमच्या या संपूर्ण नवीन पिढीला, नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे. आणि मला विश्वास आहे की भारतामध्ये ज्या प्रकारचे आपल्याला ब्राईट माइंड्स या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्याच्या आधारावर भारत हा निश्चितपणे पुढे जाईल. आज खरं म्हणजे भारताच्या प्रगतीमध्ये सर्वात महत्वाचा रोल जर कशाचा असेल तर तो टॅलेंट आणि टॉलरन्सचा आहे. भारतामधलं जे कौशल्य आहे ते कौशल्य खऱ्या अर्थानं भारताला पुढे नेत आहे, आणि त्यासोबत भारताची जी सहिष्णुता आहे, आमची जी या ठिकाणी लोकशाही आहे, या लोकशाहीच्या माध्यमातून ज्या प्रकारचं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं, ज्यांनी संधीची समानता दिली, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आज या ठिकाणी संधी आहे, या संधीचा उपयोग करत आज आपल्या देशाला आपण पुढे नेऊ शकतो. आणि मला विश्वास आहे महाराष्ट्र हे देशातलं सगळ्यात प्रागतिक राज्य आहे, आणि महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणात ज्यावेळी विविध प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, मला हे देखील या क्षणी सांगितलं पाहिजे की नुकताच देशामध्ये सर्वात मोठा सर्वे झाला आणि त्याच्यामध्ये देशातल्या स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं. त्यामुळे ही जी काही एक व्यवस्था आज या ठिकाणी उभी राहते आहे, या व्यवस्थेचा भाग होऊन देशाच्या प्रगतीमध्ये आपण सगळे योगदान कराल, आणि त्या योगदानामध्ये आपल्या विद्यापीठाचा देखील समावेश असेल हा विश्वास मी व्यक्त करतो. खरं म्हणजे विद्यापीठाच्या विकासाकरता आपण शताब्दीच्या निमित्ताने 100 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी दिले आहेत, आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये त्याचा उपयोग करून विद्यापीठ नवनवीन अशा प्रकारचे उपक्रम सुरू करेल. मी विद्यापीठाला मनापासून शुभेच्छा देतो. सर्व ज्यांना पदवी मिळालेली आहे अशा सर्व लोकांना, आमच्या विद्यार्थ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. रामभाऊ तुपकरींसारख्या एका अतिशय ज्येष्ठ अशा प्रकारच्या विद्यापीठाशी जुडलेल्या आमच्या एका महनीय व्यक्तीला आज या ठिकाणी त्यांचा देखील सत्कार झालेला आहे, त्यांचे अभिनंदन करतो. आमच्या ताईंचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या चांगल्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.